नमस्कार, मी सतीश हायरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी लागणाऱ्या इमेजेस ज्या आपण घेत असतो तर त्या कॉपीराईट फ्री कशा घ्यायच्या आणि त्यांचा वापर कसा करायचा संदर्भातली माहिती ही जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही इमेज ही ब्राउझरवरनं डाउनलोड करायची असते. मी ऑलवेज प्रेफर करतो गुगल क्रोम ब्राउझर. तुमच्या कम्प्युटरमधलं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यामध्ये गुगलची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट राईट करायची आहे. त्यानंतर गुगलचं हे पेज या ठिकाणी ओपन होईल. मी इथे कम्प्युटरची इमेज सर्च करतोय. ऑलमध्ये तुम्हाला हा सारा डेटा इथे दिसत असतो. आपल्याला इमेजेस हव्या आहेत यासाठी इथे इमेजेस हे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. या इमेजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इमेजेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे या सर्व इमेजेस कम्प्युटरच्या येत असतात. तुम्हाला जर कॉपीराईट फ्री इमेज वापरायची असेल तर त्यासाठी उजव्या बाजूला इथे एक टूल्स ऑप्शन असतं. त्या टूल्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. टूल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचारले जातात युजेज राईट्स, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सेकंड ऑप्शन मिळणार आहे लेबल फॉर रियूज विथ मॉडिफिकेशन, या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या इमेजेस ज्या आहेत यांना तुम्ही मॉडिफाय ही करू शकतात आणि त्याचे ते राईट्स अशा पद्धतीने दिलेले असतात, म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला सर्व इमेजेस या दिसत असतात. जनरली विकिपीडिया जे पब्लिक डोमेन आहेत pixabay.com आहे तर ह्या तुम्हाला फ्री इमेजेस प्रोव्हाइड करत असतात. या वेबसाईट्सवरती तुम्ही जाऊ शकतात. मी विकिपीडिया ह्या इमेजेसवरती क्लिक करतोय. या इमेजवर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला अशा पद्धतीची इमेज ही आलेली असेल. त्याच्यावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विकिपीडियाचं पेज ओपन झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे इमेजवर. जेव्हा तुम्ही इमेजवर क्लिक करतात तर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड जेव्हा तुम्हाला दिसत असतं तर त्यावेळेला ती इमेज PNG इमेज असते ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बॉटमला ह्या ज्या लायसनचे सिम्बॉल्स असतात हे सिम्बॉल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतात. CC0 अशा ज्या इमेजेस आहेत ह्या इमेजेस या कॉपीराईट फ्री असतात, तर ह्या इमेजेस शक्यतोवर तुम्ही वापरायच्या आहेत. हे लायसन्स वरती जर तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळत असतात. त्या कॉपीराईटचं मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे आणि इथे एक वाक्य लिहिलेलं आहे यू कॅन कॉपी मॉडिफाय डिस्ट्रीब्यूट अँड परफॉर्म द वर्क इवन फॉर कमर्शियल पर्पजेस ऑल विदाऊट आस्किंग परमिशन. तर अशा पद्धतीचं जे डिटेल आहे ते बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर ती इमेज तुम्हाला सेव्ह करायची असेल किंवा डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला जर डाउनलोड ऑप्शन असलं तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात, किंवा या इमेजवरती राईट क्लिक जर केलं तर सेव्ह इमेज ॲज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लोकेशन सिलेक्ट करायचं आहे जिथे आपल्याला फाईल ही सेव्ह करायची आहे. त्यानंतर या फाईलला तुम्हाला नाव द्यायचं असेल तर तुम्ही नावही देऊ शकतात. त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी इमेज जी कॉपीराईटमध्ये येत असेल या व्यतिरिक्त तर त्या इमेजला जेव्हा तुम्ही तुमच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये वापरत असतात तर त्यावेळेला त्या इमेजचा जो सोर्स आहे तो नेहमी द्यायचा आहे. सोर्समध्ये तुम्ही इथे वरती असणारी लिंक देखील कॉपी करून तुम्ही त्या ठिकाणी पेस्ट करू शकतात आणि त्याला क्रेडिट्स हे नाव द्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त मला जर दुसरी एखादी इमेज या ठिकाणी बघायची असेल तर मी इथून ही इमेज या ठिकाणी घेऊ शकतो. मी नेक्स्ट जी इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ही इमेज कम्प्युटरची आलेली आहे. ही देखील PNG इमेज आहे. त्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला फ्री डाउनलोड असं नाव आलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. आणि लायसन्स संदर्भात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पिक्साबे लायसन्समध्ये इथे त्यांनी सांगितलेलं आहे फ्री फॉर कमर्शियल यूज, नो ॲट्रिब्युशन रिक्वायर. ॲट्रिब्युशन याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीचे जे आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार त्याला क्रेडिट द्यायचं आहे. ते क्रेडिट तुम्ही लिंकच्या स्वरूपात देऊ शकतात. तुम्ही त्याचं नाव त्या ठिकाणी राईट करू शकतात. त्यांनी सांगितल्यानुसारच तुम्हाला हे सर्व ॲट्रिब्युशन्स लिहायचे आहेत. ते ॲट्रिब्युशन्स लिहिण्यासाठी तुम्ही लायसन्स या जिथे जिथे लिंक तुम्हाला मिळतील त्या लिंकवरती क्लिक करत जायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या इमेजेस या ठिकाणी घेऊ शकतात. सपोज एक इमेज तुम्हाला मिळालेली आहे आणि ती इमेज तुम्हाला जाणून घ्यायची आहे तिचा सोर्स काय आहे
तर तुम्ही गुगलच्या माध्यमातून हे देखील माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकता. या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला उजव्या बाजूला इथे कॅमेराचा आयकॉन दिसतोय, त्या कॅमेराच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एकतर इमेजची URL तुम्ही लिंक ज्याला आपण म्हणतो ती जर पेस्ट केली तर तुम्ही त्या पद्धतीने सर्च करू शकतात, किंवा माझ्याकडे कम्प्युटरमध्ये इमेज आहे आणि ती मला जाणून घ्यायची आहे तिचा सोर्स कोणता आहे, तर यासाठी मी अपलोड अँड इमेज या ऑप्शनवरती क्लिक करतो. त्यानंतर चूज फाईल या ऑप्शनवरती मी इथे क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे एवढ्या इमेजेस मी घेतलेल्या आहेत, ही इमेज याचा सोर्स काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मी या इमेजवरती क्लिक करतोय. त्याला सिलेक्ट केलं, त्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक केलं, त्यानंतर तो ती इमेज या ठिकाणी अपलोड करतोय. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट्स या ठिकाणी शो करत असतो. ती इमेज जी आहे त्या इमेजचे जे डिटेल आहेत, ही इमेज त्याची साईज काय आहे, त्या व्यतिरिक्त अजून काही इमेजेस असतील सिमिलर रिझल्ट्स तर ते रिझल्ट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही ही इमेज अशा पद्धतीने या ठिकाणाहून मॅच करू शकतात. मला जर ही फर्स्ट इमेज आणि ही इमेज ही सारखी वाटते यासाठी मी फर्स्ट ह्या इमेजवरती इथे क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर ही जी फर्स्ट इमेज आहे ही इमेज तुमच्या पुढे आलेली आहे, त्याच्यावरती मी क्लिक करतोय. पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर ही इमेज या ठिकाणी आलेली आहे. तुमच्याकडे कम्प्युटरमध्ये जी इमेज होती तिचा जो सोर्स आहे तो सोर्स या ठिकाणाहून आपण घेतलेली आहे असा याचा अर्थ होतो. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला लायसन्स संदर्भात जर माहिती बघायची असेल तर त्याच्या बॉटमला इथे पब्लिक डोमेन अशा पद्धतीची इमेज इथे म्हटलेली आहे. तर पब्लिक डोमेन आणि या गुगलचे असे फिल्टर लावून तुम्ही हे सर्व कॉपीराईट फ्री इमेजेस तुमच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये वापरू शकतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फोटोचं जे लायसन्सचे डिटेल्स असतील ते वाचून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही या सर्व कॉपीराईट फ्री इमेजेस या वापरू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला एखादी इमेज हवीच असेल की जी कॉपीराईटमध्ये येते तर त्यावेळेला काही परचेस इमेजेस देखील असतात, तर त्या इमेजेसही तुम्ही परचेस करू शकतात तुमच्या चॉईसनुसार. तर या इमेज पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये वापरत असताना या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.